आज कैरीची पोळी बनवणार आहे मी. तर कैरीची पोळी बनवण्यासाठी कैरीच्या फोडी घेतात, साधारणतः 2 कप आहे. तर याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून ह्यात उकळून घेणार आहे मी. तर हे झालेलं आहे, त्यामध्ये साधारणतः 1 वाटी गूळ घेतला मी. आणि यामध्ये 1/2 चमचा जिरा पूड घेतली आहे. तर मी हे गॅसवर ठेवलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे. गूळ मेल्ट होईल त्यानंतर ते मिश्रण थोडंसं आतून पण घेणार आहे मी. गूळ मेल्ट झालं आहे तुम्ही बघू शकता. आता हे थोडंसं आतून घेणार आहे मी. तर हे बघू शकता हे आटलं आहे. तर आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घेणार आहे. त्यावर हे मिश्रण पसरवून घेणार आहे. एका प्लेटवर पसरवून घेतली आहे मी तो. तुम्ही बघू शकता. तर हे उन्हामध्ये सुकून घेणार आहे मी. बघू शकता तुम्ही बिलकुलही ताटाला चिकटलेली नाही आहे. आपली पोळी तयार आहे. तर मी ह्याचे चौकोनी काप करून घेते. तुम्हाला एक काढून दाखवते. रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. थँक्यू. बघू शकता तुम्ही या पद्धतीने पसरून घ्यायचं. तर शिजवून घेतात आपण, चेक करूया चमच्याने की शिजलेत की नाही ते. तुम्ही बघू शकता चांगलं शिजलेलं आहे. ह्याचं पाणी काढून घेणार आहे मी आधी. तर हे आपण चाळणीमध्ये चांगलं मॅश करून घेणार आहे. ज्या कढईमध्ये बनवणार आहे ती कढई ठेवली मी खाली आणि हे त्याच्यामध्ये मॅश करून घेतली.